आदिशक्तीच्या जागरास कोल्हापूर सज्ज, नवरात्रोत्सव आजपासून। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ कोल्हापुरातील आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला। सकाळी 8:30 वाजता तोपेच्या सलामीनं अंबाबाईची घटस्थापना झाली। आज सकाळी 8:30 वाजता श्री पूजकांचं मूळ घराणे मुनीश्वर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला। दुपारी 12:30 आरतीनंतर देवीची सालंकृत रूपातील पूजा बांधली जाईल। रात्री 9:30 वाजता पालखी सोहळा होईल। यानिमित्त रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक आरासानं आणि विद्युत रोषणाईनं मंदिराचं सौंदर्य अधिकच खुललंय। उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी तिच्या जयघोषानं देवीच्या जागराला सुरुवात केली। अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचं श्रद्धास्थान। अंबाबाईच्या जागराच्या या काळात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। कोल्हापूरच्या स्वप्नील हिडदुगी यांच्या वतीनं अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। झेंडूच्या फुलांच्या माळा, देश विदेशी जातींचा फुलोत्सव इथं रंगलाय। यासह मंदिराची शिखरं, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमाणी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईनं मंदिर अधिकच सुंदर झालंय। जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बाजार इमारतीपाशी सायंकाळी बॅरिगेट्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या। इथं पिण्याचे पाणी, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, लाईट, फॅन अशा सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत। तसेच भाविकांना अंबाबाईचं थेट दर्शन व्हावं यासाठी मोठा LED स्क्रीन बसवण्यात आला आहे। परिसरावर CCTV वॉच असेल। भाविकांची काळजी, देवस्थान समितीनं भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, ठिकठिकाणी हिरकणी कक्ष अशा सोयी निर्माण केल्या आहेत। बाह्य परिसरात प्रथमोपचार केंद्र, पोलीस कंट्रोल रूम, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे। परिसरावर अत्याधुनिक CCTV वॉच असेल।